उमरज येथे गेल्या काही दिवसापासून साथीच्या रोगामुळे रुग्णांची संख्या वाढलेली आहे। हे रुग्ण उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत। या पार्श्वभूमीवर उमरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व खासगी डॉक्टर यांची संयुक्त बैठक झाली। रुग्णांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सर्वेतून पुढे येत आहे। पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांच्या आजारावर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे। या बैठकीला उमरजचे सरपंच योगराज जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहा निकम, तसेच उमरजमधील खासगी डॉक्टर व ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, सुधाकर जाधव, उमेश काशीद, विनायक जाधव उपस्थित होते। यावेळी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकम म्हणाल्या, आलेल्या बातमीनुसार तपासणी केली असता सर्वे करण्यात आला। वॉर्ड नंबर 5 आणि वॉर्ड नंबर 6 बरोबर वॉर्ड नंबर 4 मध्ये पण सर्वे करण्यात आला। रुग्णांचे रिपोर्ट तपासणी केली असता त्याच्यामध्ये कोणताही रिपोर्ट डेंग्यू किंवा चिकनगुनिया असा पॉझिटिव्ह रिपोर्ट नाही आहे। हे एक वातावरणातल्या बदलामुळे व्हायरल फीवर एक फ्लू असू शकतो असं आता तरी त्याचं निदान करण्यात आलेलं आहे। तरी लोकांनी आता पावसाच्या वातावरणामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया याला न घाबरता न होण्याची काळजी घ्यावी ही विनंती करण्यात येते आरोग्य खात्याला। कालच्या बातमीनुसार आज प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू विषय आणि चिकनगुनिया विषय गावातले डॉक्टर, यशवंत हॉस्पिटल आणि PAC या ठिकाणी आज आम्ही मीटिंग घेतली। सर्व डॉक्टरांना आम्ही सूचना केल्या की पेशंटची काळजी घ्या किंवा पेशंटला व्यवस्थित माहिती द्या। आम्ही ग्रामपंचायतीतर्फे सर्व लोकांना सूचना करत आहोत आणि आम्ही ग्रामपंचायतीतर्फे फॉगिंग करून डेंग्यूच्या विषयी आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे आणि तसेच PAC सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत। कालच्या बातमीनुसार आज काल आणि आज उमरज परिसरात 5 वॉर्ड क्रमांक 5 आणि 6 मध्ये सर्वे करून पाहणी केली। त्या पाहणीत असं लक्षात आलं आहे की व्हायरलच्या आजाराने काही लोक आजारी आहेत पण चिकनगुनिया किंवा डेंग्यू चे अजून एकही कुठलाही पेशंट सापडलेला नाही। परंतु आज येणाऱ्या काळात पावसामुळे डेंग्यू किंवा चिकनगुनिया होण्याची लक्षणं असल्याने भविष्यात त्याची प्रत्येकाने पाणी गरम करून पिणे किंवा त्याची पूर्ण काळजी घेऊन सुरक्षित राहावी ही विनंती।